नमस्कार, माझं नाव ईशान गोडसे, वय 16, हाईट 165 सेंटीमीटर, मोबाईल नंबर 9850034860। मी याआधी काही हिंदी सिरियल व मराठी सिरियलमध्ये काम केलं आहे व कॅडबरी चॉकलेट्स या ॲडमध्ये मी लीडमध्ये होतो। आज मी तुमच्यासमोर लक्ष्मण देशपांडे लिखित वराड निघाले लंडनला याच्यातील एक छोटासा प्रवेश सादर करीत आहे। तर या बुंग बुंगच्या नादात 4-5 महिने गेले आणि 4-5 महिन्यानंतर बाप्पांच्या दारात एक पत्र येऊन पडलं। ते पत्र उचललं कुणी? नेमकं बबन्यानं। आलं का? आलं 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 चला। ए आई आई, मावशी बाप्पा ऐकायले का तुम्ही? ओय काय झालं रे, कशाला एवढं बोंबलतो तू? अहो कळलं का तुम्हाला? कळलं का? काय? अहो ते जॉन रॉचं पत्र आले ना, पत्र। अहो ते जॉन रॉचं पत्र आले आणि त्यांनी त्यामध्ये लिहिलंय की लग्नाच्या बोलणीसाठी ते याला मात्र ये मोठा ऊ लागलेले आहेत आणि लग्नाच्या बोलणीसाठी ते येऊ लागलेले आहेत। ऐकी काही, आणि लग्नाच्या बोलणीसाठी ते येऊ लागलेले आहेत। कळलं आम्हाला? तुझी पिन कार्ड अडकली रे, पटपट बोल ना। हां हां हां, येऊ लागलेले आहेत। आज 30 तारीख आहे का? 30 तारीख आहे का आज? अहो आजच आहे ना ते आता। कल्ला करू नको तू, कल्ला करू नको ग, बस ऐक ऐक ऐक, ते पत्र ठेव इथं, ते पत्र ठेव इथं। ऐक तू, गावामध्ये जा, गावामध्ये जा, शास्त्री बोला सांग, गणपतरावला सांग, मच्छिंदर मामाला सांग, अजून कोणाला सांगतो, आपल्या अंथा पाटला सांग, चुलत्याचं घर आहे आपलं, चुलत्याच्या घराकडे जायला तू विसरू नको। ए सांग सुचे पटपट, अजून हां बाळासाहेबांच्या घरी जा, बाळासाहेबांच्या घराकडून मधुकर रावांकडून अय 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 गेला। काय पोट्टे असते आपल्या घरातली, मी एवढे तर जोर जोरात बोंबल्यानं माझ्या समोरून गेला निर्लज्ज गेला का? सुचे सर बायकांना तर बोलवा ग। ए काय बाबा, ही बाई पण काही कामाची नाही। ए प्रभावती, कलावती, मैनावती, हिराबाई, राधाबाई, पटपट पटपट भैर्या, शरयू, सिंधू, तुळसा, हौसा, चला चला चला, कल्ला करू नका, शांत बसा, ऐकून घ्या मी काय सांगायलो। ते जॉन राव येणार होतं, जॉन राव, हां ते आजच येणार आहेत। सगळं घर नीट आवरून ठेवायचं, कळतंय का? प्रभा, ए प्रभा, कुठं बघायली तू? प्रभा ते आत्ता यायले का? प्रभा येळे ना, त्यांना यायला, इकडे लक्ष दे। तर ते येत्याल, सगळं काही नीट आवरून ठेवा, कळतंय का? सुचे, ए सुचे, आपल्या घरातली सगळी पोरं एकत्र कर आणि सगळ्यांना एकत्र खंगाळून काढ। मला पोरं कलही केल्यासारखी दिसली पाहिजेत, कळलं का? चला अजून काय राहिलं कोणाला काय? ये बघ सुचे, तू जरा नीट लक्ष घालून सगळं काही नीट बघून घ्या, सगळं काही नीट झालं पाहिजे। हे बघा, ते पाहुणेली चौकस बुद्धीचे असत्याल, कुठं बी घुसत्याल, काय बी विचारत्याल, आपल्याला सगळं काही माहीत पाहिजे, कळतंय का? चला पट 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 कामाला लागा, त्या बबण्याच्या मागमान जावं लागणार आहे। ए बबण्या, चला ग बायानो, पटा 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 कामाला लागा। ऐकायला का तुम्ही? मामी, ओ मामी, मामी भांडी घासायला घ्या, भांडी आहे ना तुम्ही अशी घासा। हे बघा, ऐका मी कसं सांगायले, तुम्ही भांडी आहे ना अशी घासा की पाहुण्याचं थोपाडतात दिसू द्या। तुम्ही काय करायला? आत्या कपड्यांच्या घड्या घाला, जेवढं होतं तेवढं करा ना, उरलेलं कोंबा कुठं? तर ए डावीकडच्या खोल्यांचं तू पाह ग, उजवीकडच्या खोल्यांचं तू पाह ग, अंगणातलं तू पाहिली ना ग प्रभा, आणि तू मागचं पाह, आणि सिंधू तू काय करते ग? सिंधू 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 ग माई सिंधू, सिंधू तू जा ग, आज आज जा तू। बाई ही सिंधू काही कामाची नाही। अहो कधी पी बघा ना सिंधूला, सिंधूच्या कमरेवर पोरग तर असते नाही तर घागर तर असते। सिंधू तो आगो, झाली का सगळी कामं वाटून? अगं बाई मीच राहिले का? आता मी काय करू, लई कामायला झालं ग, एवढं कामं बिम सांगितली, मी जरा झोप काढून येते। हा सोन्या, ए सोन्या ऐकायला का रे? सोन्या सोन्या मी झाडून घ्यायली नाही तर बाळा, बाळा ऐकायला का तू? सोन्या मी झाडून घ्यायली नाही तर इथं नाचू नको। हा तू आबा, तुम्हाला काही लागलं तर सांगा आम्हाला। मंदा, ए मंदा काय करायली? मंदा मंदा गुंता काढायली का ग? ए मंदा हिथं नको ग काढू गुंता, मंदा मी झाडून घेईल ना, मी झाडून घेईल, मी मी
ऐक ना ग ए मंद तुम्ही गोंदा गोंदेच्या मागं मला पळावं लागते ना मंदा हिथं नको काढू गुंता हा मंदा हिथं नको काढू ग गुंता मंदा लाडाची ग माझी मंदा हिथं नको काढू गुंता मंदा मंदा हिथं नको ना ग काढू गुंता मंदाला ना बाई कधी मी बघा अहो अबाईच्यावर उठू नको तर कसं करू अहो पाहुणे रावळे यायचं म्हटलं की हिच्या हातात पाणी आलीच ना तिच्या काय म्हणावं हिला कोण बघायला मिळला डुचकीला हिला बघायला मोर्चे जायला जसं अहो किती करावं एका बाईनं तुम्ही सांगा कमरड मोडून गेलं ना उपार खरं काय सांगायला आता मी तुम्हाला सगळं करायचं आम्ही आणि कुणी केलं सांगितलं तर कोण कोण सांगते तुम्ही सांगा ना मला कोणी केलं त्या सूचीनं केलं कुणी केलं त्या सूचीनं केलं सूची काय करते तुम्ही सांगा ना मला सूची काय करते सूची झोपा काढते सूचीनं अर्धा तास झाले झाडून गेली झाडूनच दबायला माझं सोन्या सोन्याला लिहाल पाहिजे सोन्याला सोन्या काय गावाचं नाही अर्धा तास झाला झाडून गेली ना बा सुचिन सुचिन अग सुचे ए सुचे तुला खरं सांगायला बघ सुचे ऐकून तर घ्यायला का ग माझं अगं ते पाहुणे रावळे यायचं म्हटलं ना ग की माझ्या अंगातला काल त्राणच जातो अगं अगं खरं ना गं काही करायचं असं म्हणजे इच्छाच होत नाही अगं खरं सांगायले खरंच सांगायले ना अगं असं काही भांड बिंड घेतलं ना गं की बार गळगळू जायला लागतं अगं खरं सांगायले ए मिसळीचे डबे सापडले का म्हणजे मिसळीचे डबे नाही अगं बाई अगं ते मी मोरीत गेले ऐकून तर घे तू मी मोरीत गेले मोरीत हा तू तांब्या असा माझ्या अंगातून टचकन पडलाय ना अगं तुला काय सांगू खरं सांगायले अगं असा टचकन पडला बाई 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 अगं माझ्या ना जीवात अगं ए सापडली का गं डबे शोधणार नीट अगं माझ्या ना जीवात नुसतं चम 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 व्हायला अगं तुला खरं अगं तेच तर मी म्हणाले अगं ए भामा तुझ्या जीवात तर चम चम आणि माझ्या जीवात नुसतं लोक 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 अहो तुमच्या जीवात तर चम चम आणि तुमच्या जीवात तर लक लक आणि माझ्या जीवात तर नुसतं काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल अगं कामाला लागा ग बायनो कामाला लागा रात्र तोडेन सोंग पार अशातली घर या घरातली अहो काय म्हणायचं या बायकांना नुसत्याच गप्पा मारत बसत्यात सोळा सुगरणे भोपळा तरी आणि काय म्हणायचं या बायकांना ए चला ना ग कामाला लागा बाप्पा येत्या ना कधी पण आले का बाप अग बाई नाव घेतात आला राक्षस ओय आवरला का काय काही आवरलं नाही बायांनी बाया नुसत्या बसल्या असणारेत गप्पा आहेत काय हे आता ग बसा ऐकून घ्या ते जॉनराव कधी पण येत्या शांत बसा आता काही करू नका बबऱ्या तू दारावर घ्यायला जाते ना अहो मी निबद्दल येतोय ना आता मी कसं जाऊ तिकडं तू तू आता कसला निबद्दल येतोय तू जा तिकडं चल ने ऐकत जा तू गपचुप बबने बी ऐकत नाही चल ए शांत बसा ते पाहुणे येत्या हसू नका ग ए प्रभा हसू नको प्रभा चला आले का ए आले 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 हॅलो 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 हाय आय केम इन इंडिया 10 इयर्स बॅक अँड आय रिअली लाईक द इंडियन कल्चर रिअली इंडियन कल्चर सो नाईस आय रिअली लाईक इट द जेंटलमेन्स द लेडीज द स्मॉल स्मॉल चिल्ड्रन्स आय रिअली लाईक द इंडियन कल्चर रिअली व्हेरी नाईस होम बाय द वे व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम मी काशी 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 आय रिअली लाईक द इंडियन होम्स व्हेरी ब्युटिफुल अँड बाय द वे व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम मी बबन्या वर्णस नेम बबन्या वर्णन आय लाईक इट And I'm not able to see Kashi. Kashi, where is Kashi? Oh, Kashi, where is Kashi? Kashi, bhai, Kashi? Thamba, thamba. Hey, Kashi, maushi. Hey, Chandra, tu la bol bhaile na. Oi, 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 oi. Kashi, maushi, nahi re. Kashi, na dada la bol bhaile te. Hoka.
तेच तर मी म्हणतो ना, एवढ्या वेळच्या काशी मावशीला कशाला बोलवायला ते काशीला. दादा भाई थांबा थांबा. अय बायनो बायनो, ओव्या गायला घ्या तुम्ही, किती वेळ झाला, चला चला पटपट पाहुणे आलेत, ओव्या गायला घ्या. हा हा चला ग, या कामाच्या नादात ना बाई राहूनच जाते ओव्या बिया आपलं सगळं. चला जात्या ईश्वरा तुला मोतियाचा घाना ग.